क्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार। संस्थेचे पदाधिकारी मुख्याध्यापिका बोलदार मॅडम आणि माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। मंडळी, सालाभरप्रमाणे आपण सुरुवात शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच दिंडी करून निसर्ग मंडळाची आम्ही सुरुवात करायची, पण या जागतिक कोरोनाच्या प्रसंगामुळे आपण या सगळ्या उपक्रमांपासून वंचित राहिलो आहोत। तर आम्ही हा छोटासा प्रयत्न पुन्हा करत आहोत। लोकमान्य टिळकांनी आपल्याला गणेशोत्सव हा सगळ्यांना एकत्रित येऊन एकजूट राहूनच कार्यक्रम करायचं ठरवलेला होता, त्या उद्देश आपला सुद्धा तोच होता, पण आताच्या या संकटामुळे आपण तो करू शकत नाही। तरी सुद्धा परिस्थितीवरती मात करून आमच्या या निसर्ग मंडळातील विद्यार्थ्यांनी जे कुठे आहेत, काही खेडेगावात आहेत, काही शहरात आहेत, त्यांना अत्यंत अडचणी आहेत, तरीसुद्धा त्या अडचणीवरती मात करून त्यांनी आपल्या या नवीन उपक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे। आणि आम्ही त्यांना विषय असा दिला आहे, इको फ्रेंडली गणपती बाप्पाची मूर्ती, जी त्यांनी चिखलापासून किंवा शाडू मातीपासून बनवली आहे, तसेच डेकोरेशनसुद्धा ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कृत्रिम असं साहित्य वापरलेलं नसेल असा विषय त्यांना दिलेला आहे आणि त्या विषयाची त्यांनी तयारी चालू केलेली आहे। आता या मंडळींनी आपल्याला कशाप्रकारे या सगळ्यांचा अनुभव दिलाय तो आपण पाहणार आहोतच। आपण त्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं सुद्धा मूल्यमापन करणार आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांनी त्यात नाविन्यपूर्ण असं काही गोष्ट आपल्याला दिसून येईल तशा प्रकारे त्यांना आपण गुणानुक्रमांक सुद्धा देणार आहोत। मंडळी, या संकटामध्ये आपण एकच करू शकतो, या वक्रतुंडाला या गणेशाला वंदन करून मी एवढंच म्हणेन, हे परमेश्वरा कोरोनाया हा पाही अस्मान, म्हणजे आम्हा सर्वांचं या कोरोनापासून रक्षण कर। चला मंडळी, आपले विद्यार्थी आपल्याला कशा प्रकारे या उपक्रमात सहभागी झाले ते पाहूया। धन्यवाद। नमस्कार, मी कोमल तुषार तोत्रे, इयत्ता 7वी। कसे आहात? मजेत ना? घरी राहताय ना? राहिलंच पाहिजे, कारण बाहेर कोरोना व्हायरसने थैमान घातलेले आहे आणि आपल्या रक्षणासाठी आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी रोज झटत आहेत। सरकारही आपल्या बचावासाठी अनेक उपक्रम, योजना व सूचना देऊन आपल्याला वेळोवेळी सतर्क करत आहे। आपल्याला एकच छोटीशी गोष्ट करायची आहे, घरी राहायचं आणि सुरक्षित राहायचंय। म्हणूनच म्हणते, पोलीस डॉक्टर हेच देव खरे, हे टपी कोरोनाचे वारे। थँक्यू।
नमस्कार, मी स्नेहल अरुण कुमार माने सातवी अ या वर्गात शिकत आहे. नको गुलामी कोरोनाची विधी आंधळी या व्हायरसची. कोरोनाला लढता लढता स्वागत करूया आपल्या गणपती बाप्पाचे. आता गणपती बाप्पाचे स्वागत करायचे म्हणजे तुला पूर्वतयारी ही आली. भक्तिगाची साफसफाई असू दे, मखर बनवणे असू दे की फराळाचे पदार्थ बनवणे असू दे. अरे हो, मखरवरून लक्षात आले की दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपल्या शाळेत मखर स्पर्धा घेण्यात येत आहे. कशा हो, कशा काय? ऑनलाईन पद्धतीने. कधी वाटले देखील नव्हते की ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा घेण्यात येतील, पण काय करणार, या कोरोनाच्या संकट काळी अशा घरात नुसतंच बसून कसं चालेल. विसरो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. आपण परत पेटून उठूया आणि आपला गणपती बाप्पा या कोरोना संकटाला नक्की दूर करेल अशी आशा धरूया. आशा धरून ना तर आपण आपल्या गणपती बाप्पाचा उत्सव घरात साध्या पद्धतीने साजरा करूया. आज मी आमच्या गणपती बाप्पाबद्दल सांगणार आहे. हा बघा आमचा गणपती बाप्पा कसा आयटीत बसलाय ना. तुझ्या बाजूचं डेकोरेशन पाहताय, ही फुले ही पाने आम्ही घरच्या घरीच कार्ड पेपरनी बनवले आहेत. या फुलांना आधार द्यायला पाटी कार्डबोर्ड बसवले आहेत. पडदे पाहताय ना, हे सुद्धा गेल्या वर्षीचेच आहेत. काय करणार, या कोरोनामुळे घरातलंच सामान वापरावं लागलं आहे. ही गणेश मूर्ती बघताय ना, ती सुद्धा आणायला सुद्धा जास्त लांब जावे लागले नाही. म्हणून नशीब आमच्या बिल्डिंग समोरच गणेश मूर्तीचे दुकान आहे, तिथूनच ही मूर्ती आणली आहे. मी माझ्या कुटुंबाबरोबरच हे डेकोरेशन केलं आहे. ही फुले हस्तकलेच्या तासाला शिकवली होती, त्याचा उपयोग मी इथे केला आहे. तर कसा वाटला माझा इको फ्रेंडली मखर. आणि आपला गणेशोत्सव आपण घरच्या घरी साधेपणाने साजरा करूया आणि कोरोना योद्ध्यांना साथ देऊया, कारण ते आपल्या कुटुंबापासून खूप दूर राहत आहेत. आपण देखील त्यांना साथ देऊया आणि कोरोनाला हरवूया. हो, आपलं तरी बरं आहे, बाहेर पडणारे डॉक्टर पोलीस सफाई कर्मचारी हेच रिअल हिरो, एवढं खरं आहे. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की पुढचा गणेशोत्सव आपण थाटात साजरा करूया. पोलीस डॉक्टर हेच देव खरे, मिटवतील कोरोनाचे वारे. पोलीस डॉक्टर हेच देव खरे, मिटवतील कोरोनाचे वारे. धन्यवाद. माझे नाव हर्षदा संजय चौधरी. मी इयत्ता सातवी अ मध्ये शिकत आहे. तुम्हाला माहितीच असेल की सध्या आता गणेश चतुर्थी चालू आहे आणि आपल्याला कोरोनाच्या काळात त्यासाठी डेकोरेशनचं सामान भेटत नसेल. त्याच प्रकारे मी इको फ्रेंडली गणेश डेकोरेशन मी बनवलेलं आहे. पहिले मी कलरफुल कागद घेतले आणि त्यांचे फ्लावर्स बनवले आणि नंतर माझ्याकडे एक्स्ट्रा पेपर राहिला, त्याचं मी त्यांना गोल कापून मध्ये चिपकवले आणि असे काचा माझ्याकडे एक्स्ट्रा होत्या म्हणून मी त्यांना लावून दिले. आणि हा माझ्या घरी कापड होता चमकीचा, तो मी इकडे लावून दिला. मी याचे स्ट्रिप्स कापले आणि त्यांना सर्कल ट्रायंगल असे शेप दिले. तसं आणि या कोरोनाच्या काळात मी एकच तुम्हाला सांगते की पोलीस डॉक्टर हेच देव खरे, मिटवतील कोरोनाची वारे. स्टे सेफ, स्टे होम. थँक्यू. नमस्कार, माझे नाव आविष्कार ज्ञानश्याम शिंदे आहे. मी इयत्ता सातवी यू मध्ये शिकत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमच्याकडे गणेशाचे आगमन झालेले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही इको फ्रेंडली गणपती साजरा करत आहोत. ही गणपतीची सुबक मूर्ती शाडूच्या मातीपासून बनवलेली आहे. हे मखर आम्ही कागदाचे बनवलेले आहे. यावर्षी गणेश उत्सवावर कोरोनाचे सावट आहे, त्यामुळे आपण एकत्र येऊन करूया कोरोनावर मात. सतत धुवे सिकंद हात, त्यामुळे होईल कोरोनाचा घात. हे गणपती राया, जगाला लवकरात लवकर कोरोना मुक्त कर, ही माझी तुझ्याकडे प्रार्थना.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव सविता जीवन भोरे आहे. मी इयत्ता 7वी ब मध्ये शिकत आहे. या वर्षी आमच्या घरी बाप्पा आले आहे. बाप्पाची आवारस आम्ही एकदम साध्या पद्धतीने केली. घरातील जुने पडदे, लग्नातील शाली, लाईटिंगच्या माळा वापरली. नंतर बाप्पाचे आगमन झाले. आगमनाला आम्ही झाडाजवळील फळे फुले वापरली. मनोभावे तुझ्याकडून बाप्पाची स्थापना येणे, निसर्गाला हानी पोहोचू नये म्हणून आम्ही दरवर्षी शाडूची मूर्ती आणतो. कोरोनाच्या राक्षसाने जगात थैमान घातले आहे. म्हणूनच आपण कमी खर्च करून जगाची आर्थिक स्थिती उंचवण्यास मदत केली पाहिजे. म्हणूनच मी म्हणते, चिंताना नाका तोंडासमोर रुमाल धरा, कोरोनापासून बचावाचा हाच उपाय खरा. धन्यवाद. नमस्कार, मी सुजय सुनील कोंडेकर, पुणे विद्याभवन, इयत्ता 7वी ब. मी आज आपल्याला आमच्या विकास सोसायटीतील मधील रहिवाशांद्वारे साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाबद्दल माहिती सांगणार आहे. आम्ही दरवर्षी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा करतो, परंतु या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे काही बंधने आली आहेत, पण ती आपल्या सुरक्षेसाठीच आहेत आणि ती आपण काटेकोरपणे पाळली पाहिजे, हीच आपल्याला मी विनंती करतो. दरवर्षी आम्ही 5 ते 6 फुटांच्या शाडू 5 ते 6 फुटांची मूर्ती आणायचो, पण यावेळी आम्ही 2 फुटांची उंचीची शाडूची मूर्ती आणली आहे. ही मूर्ती अत्यंत सुंदर व मनमोहक आहे आणि महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणपूरक आहे. ज्यात आमची गणरायाची मूर्ती विराजमान आहे, तो मकर देखील पर्यावरणपूरक आहे आणि सुंदर आहे. आम्ही दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतो, पण असल्यामुळे आम्ही वेगवेगळ्या आणि आकर्षक असे मकर बनवतो. यावर्षी आम्ही पुठ्ठ्या रंगीत कागद आणि रंगीत चमके इत्यादींचा वापर करून गणपतीच्या मूर्तीला शोभेल असा मकर बनवला आहे. इथे आम्ही प्रथम बाप्पाला प्रिय अशा मोदकाच्या आकारा वापर करून पुठ्ठ्याला तसा आकार दिला आहे आणि सर्वात वर सुंदर फूल बनवले आहे आणि मनोरंजना मकराला विद्युत उपरोषणीची केली आहे. असा आमचा मकर आहे. गणपतीची मूर्ती मकरात विराजमान झाल्यामुळे मकराला एक वेगळी शोभा आली आहे. आमच्या इथे 5 दिवसांचा गणपती बसतो. दररोज सकाळी संध्याकाळी गणपतीची आरती केली जाते. अशा प्रकारे आपण देखील घरी बसून गणेशोत्सव साजरा करून सर्व नियमांचे पालन करा. 1, 2, 3, 4 कोरोनाला करू हद्दपार. गणपती बाप्पा मोरिया, मंगल मूर्ती मोरिया. धन्यवाद. हाय, गणपती बाप्पा मोरिया. माझं नाव विधी सखी आहे. मी 7वी ब या वर्गाची. हा आमचा गणपती. आमचा गणपती आज आगमन झालेला आहे. आम्ही आत्ता स्थापना केली. आमची मूर्ती शाळेमातीची आहे आणि डेकोरेशन काळजी व कापडी आहे, त्यामुळे पर्यावरणपूरक आहे. पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी नाही. आमचा गणपती 10 दिवसाचा असतो. आम्ही 10 दिवस मनोभावे आरती व पूजा करतो गणपती. आम्हाला 10 दिवस खूप आनंद होतो. 10 दिवसांनंतर गणपतीचे विसर्जन होतं. गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी आम्हाला खूप वाईट वाटतो. अरे हां, मी सांगायची तर विसरले, आमच्याकडे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आले होते. आमच्या घरी दरवर्षी खूप सारे पाहुणे येतात, पण यावर्षी जास्त पाहुणे आले नाही, कारण की आम्हाला सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायचे आहे. कोरोनावर मात करायची आहे. गणपती बाप्पा मोरिया, मंगल मूर्ती मोरिया. गणपती आले आमच्या घरात, कोरोनावर होया. गणपती बाप्पा मोरिया. अरे बाप्पा.
का मोर्या। माझे नाव पियुष गणेशवार। मी इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव पुण्या विद्याभवन। तर या वर्षी सर्व जगावरती कोरोनाचे संकट आलेले आहे। तर आपण या वर्षी गणेश उत्सव साधेपणी पद्धतीने साजरा करणार आहोत। तर ईश्वरच्या निहित प्रार्थना 1 2 3 4 करू कोरोनाला हद्दपार। बरे बाप्पा मोर्या। नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव श्रुतिका संजय धुमट। मी इयत्ता सातवी क मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव पुणे विद्याभवन। माझा हजेरी क्रमांक 31। मी आज तुम्हाला काहीशी डेकोरेशन विषयीची माहिती सांगणार आहे। हे डेकोरेशन अष्टविनायकाचे आहे। यात 8 मूर्त्या दाखवलेल्या आहेत। त्या गावटी मातीच्या केलेल्या आहेत व हाती बनवलेल्या आहेत। वरती शंकराची पिंडी दाखवलेली आहे। 2 घरे वाहत आहेत। माझे नाव कोमल तुषार तोत्रे। मी आता गणपती अथर्व शीर्षेचे पठण करत आहे। ओम भद्रं कर्णे भी शृणयाम देवा भद्र पश्चेमाक्ष वीर्य जत्रा स्थिरैरंगे स्तुष्टवांसस्तन्नुभिः व्यक्षेम देवहितं यदायु। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धशवा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न सारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। ओम नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि। त्वमेव केवलं कर्तासि। त्वमेव केवलं धर्तासि। त्वमेव केवलं हर्तासि। त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि। त्वं साक्षात् आत्मासि नित्यं। ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं मा अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अपश्चात्तात् अपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोद्वार्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समान्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयाय त्वं मानन्दमयस्त्वं ब्रह्ममयाय त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वं जगदिदं तत्त्वो जायते। सर्वं जगदिदं तत्त्वासिष्ठति। सर्वं जगदिदं त्वयि लयमिष्यति। सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं। त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूभुवस्वरोम्। गणादिपूर्वमुच्चाय वर्णादितदनन्तरम् अनुस्वारपरतः अर्धेन्दुलसंस्थितं तारेण रुद्रम् एतत्त्वमनुस्वरूपं वकारो पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारशात्यरूपं बिन्दुस्तररूपं नादसन्धानं सहिन्तासन्धि सैषा गणेश विद्या गणकऋषि निश्चिद्दायत्रे छन्द गणपतेर्देवता। ॐ गंगणपते नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिं प्रचोदयात्। एकदन्तं चतुरस्तं पाशमं कुशधारिणं रन्दं च वरन्दं हस्ते बिभ्राणमूषकध्वजं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्तां रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पितं देवजगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्याद प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रथमपते नमस्ते स्थूलम्बोदराय एकदन्ताय
शिव विघ्नेशाने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः।